ऐकलत ऐकलत का सांगितलं होतं मी तुम्हाला चार दिवस त्यांना त्या गॅरेज मध्ये का होईना पण एकत्र राहू दे मग बघा काय होते ते संसार करतायत लग्न करतायत मी अरे जगाला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्याने ओरडत होता तेव्हा कुठे गेले होते सगळे विचार तेव्हा कुठे गेली होती सत्सद विवेक बुद्धी आता काय उपयोग आहे म्हटलं होतं तुम्हाला हा म्हटलं होतं की नाही ऐकलं मी म्हटलं होतं की यांना एकत्र संसार करणं जमणार नाही झेपणार नाही कागदोपत्री काय गाढवांची आणि मांजरांची सुद्धा लग्न झालंय सिद्ध करतायत 14 वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न टिकवणं नाही एकदा एकत्र राहायला लागला सहवास सुरू झाला की मग एकमेकातले दोष दिसायला लागतात आणि मग हा सहवास वनवास होतो माझा अनुभव होता ना पण तो पुरला नाही काय दादा बोलला की दादाचं तोंड दिसत वाटतं दादा अक्कल पाजळतोय नेहमी हुशाऱ्या करत असतो याच्याकडे दुर्लक्ष केलं बरं पण आजपर्यंत दादा जे जे काही बोललाय तो प्रत्येक शब्द खरा झालाय हे लक्षात घेत नाही तुम्ही हरकत नाही जेव्हा केव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल तुम्हाला पश्चाताप होईल आणि माझ्याकडे सल्ला मागायला तुम्ही याल ना तेव्हा जो मी सल्ला देईन तो आत्ताच देऊन ठेवतो हे जे काही तुमचं लग्न आहे हा संसार आहे तो नेटाने जमेल तसा रेटा तुम्ही पण जेव्हा तो नकोसा होईल तेव्हा ही बाणगुळासारखी नाती मुळापासून उपटून टाका ऐका माझं तुम्ही दादा मामांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला माहिती आहे ना ते चिडले की काय वाटेल ते बोलतात हे बघ तू त्याचा ऐकून उगाच काहीतरी नको तो विचार आणू नकोस रे मनात बंधू मी म्हटलं होतं की यांना एकत्र संसार करणं जमणार नाही झेपणार नाही कागदोपत्री काय गाढवांची आणि मांजरांची सुद्धा लग्न झालंय सिद्ध करतायत 14 वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न टिकवणं नाही जागी आहेस तू पण झोपायचा प्रयत्न करतोय पण झोप येत नाहीये शांती हर हर स्ट्रेस नको तू पण टेन्शन नको देऊस मला माहिती आहे तुला लोड आलाय कधी एकदा सगळे प्रॉब्लेम संपतात आणि रात्र संपून जाते असं होतंय मला
मला तर ही रात्र संपून उद्याचा दिवस उजाडायची भीती वाटते. नीट होईल ना रे दादा मामा, तुम्ही एकदा एकदा हे करती सही टूट गया रिश्ता. हो गई गुलप्रीत अलग. ये मत समझना कि ये कागज का टुकड़ा मुझे आपके भाई से और आपसे जुदा कर देगा, क्योंकि मेरी मांग में सिंदूर प्रभाकर ब्रह्मे के नाम का ही सजेगा. मेरे नाम के आगे प्रभाकर ब्रह्मे का ही नाम लगेगा. और दिल में जो प्यार है वो 14 साल से मिट नहीं पाया है, वो ये कागज का टुकड़ा नहीं मिटा पाएगा. आज से आगे मैं इनके सामने कभी नहीं आऊंगी. मेरा मुंह तो क्या, मेरी परछाई भी इनके सामने से नहीं गुजरी. लेकिन ये मत समझ लेना कि मैं इन्हें या इस घर को भूल जाऊं. 14 साल से बिताई हुई हर हसीन याद, आप सबके साथ बिताया हुआ हर अच्छा पल याद करते करते मैं बची कुछ ही जिंदगी खुशी खुशी गुजारूंगी. बिल्लू को भी इसी घर के संस्कार देकर अपने पैरों पे खड़ा करूंगी आप सबके बिना. मुझे पता होता कि इस घर को एक दूसरे से बांधे रखने के लिए मेरी नहीं इस कागज की जरूरत है, तो मैं कब का इसे खुशी खुशी साइन कर देती. पर कोई बात नहीं, अब कर दी सही. अब आपको डरने की जरूरत नहीं दादा. मैं आपकी बीवी सिंधु की तरह इस घर पे हक जमाने के लिए इस घर के चौखट पर नहीं आने वाली. दिल की थोड़ी अच्छी हो, बस इतनी सी बात जान लो आप सब, ये मेरे लिए बहुत है. चलो काफी बातें हो गई, अब जाती हूँ. जाते नहीं, ये ते मड़ो. बंधू मामा काय होतंय तुम्हाला? बंधू मामा सही का पाणी आण ना प्लीज. बंधू मामा अगं तू तापानी फणफणलाय. बंधू मामा ऐका ना, सगळं नीट आहे, काही झालं नाहीये. आपण गुल्लू आणि बिल्लू दोघांनाही इकडे बोलवून घेऊया. लगेच फोन करून बोलवून घेते मी त्यांना. आणि बिल्लूला म्हणलं की दादा मामांना काही राग वगैरे राहणारच नाही, एका क्षणात विसरून जातील तिचं घरात. त्यांना ना आपण परत सगळ्याचा नीट विचार करायला लावूया, ते करतील, आपण त्यांना करायला लावूया, सगळं नीट होईल. पण बाबा फक्त एकदा प्लीज बोला ना, काही नाही होणार, खरंच काही नाही होणार.
संपलंय सगळं संपलंय असं का बोलताय तुम्ही मला माहित मी ओळखतो बिल्लूला ती आता मला कधी दिसणार नाही जीव गेला तरी ती तिचं तोंड मला दाखवणार नाही या घराला त्यागाचा शाप आहे त्यातून आता कोणाची सुटका नाहीये कोणाचीच नाहीये त्या त्यागापासून पण बंधूने ती शेवयांची खीर कशी करायची हे फक्त मला शिकवलं होतं पण या सगळ्या गोष्टी करायच्या ना तिच्या नंतर सुद्धा त्या गोष्टी या घरात सुरू राहिल्या पाहिजेत अशी इच्छा होती तिची हा आता आपल्याला जमती तशा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याच आहेत आपण आजपर्यंत हो पण दादा या वर्षी सुद्धा आपण बंधुताईसाठी म्हणजे बंधूचा वाढदिवस करूया ना साजरा काय ना बंधूसाठी नाही आपल्या घरासाठी आपल्यासाठी आणि खास करून बंधूसाठी ए हो दादा जे झालं गेलं ते जाऊ दे ना विसरून जाऊ आपण आणि सगळ्याची सुरुवात नव्याने करूत काय हो आणि योगायोगाने बंधूचा वाढदिवस चालून आलाच आहे अशी संधी पुन्हा कधी मिळणार नाही झोपा तरी उशीर झालाय आधी आपली सगळी स्वप्न अशी 50-50 का पूर्ण होतात रे 50-50 म्हणजे म्हणजे अशी अर्धी अर्धी बघ ना माझं स्वप्न होत की आपलं लग्न खूप छान आनंदात मस्त सगळ्यांनी एकत्र येऊन सेलिब्रेट करावं लग्न छान झालं आपण सगळेजण आनंदात होतो पण मम्मा आलीच नाही डॅडू सुद्धा फक्त 5 मिनिटं येऊन गेला आणि मग ती फालतू सिंधू मामी येऊन राडा करून गेली तुझं पण स्वप्न होत बदलापूरची फॅक्टरी जोरदार चालवायची तिथल्या कामगारांसाठी लढा द्यायचा तू पण हे सगळं केलंस पण मग तू खाणेकडा जेडी मध्ये आला आणि मग ती फॅक्टरी ती वस्ती आणि तुझी नोकरी सगळंच गेलं आता सुद्धा बघ नाही आपलं स्वप्न होतं की बंधू मामा आणि गुल्लूला एकत्र आणायचं आपण त्यांना एकत्र आणलं पण ते आज या घरात नाही राहत एकदा फक्त एकदा आपलं स्वप्न असं 100% पूर्ण व्हायला हवं ना काय करणार स्कीमच आहे ना तशी स्कीम कुठली कोणाची देवबाप्पाची काय आहे आपलं एखादं स्वप्न जर असं एकदम 100% पूर्णच झालं आपण त्यातच रमून जाऊ ना उरलेली स्वप्न कशी बघणार मग त्यात काय मजा आता आपली स्वप्न 50-50 म्हणून का होईना आपण पूर्ण होत राहिली तर ती 100% पूर्ण व्हावी त्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार लढत राहणार झगडत राहणार नवीन स्वप्न पाहून ती पूर्ण करायचा प्रयत्न करत राहणार त्यातनं सर आयुष्यात थ्रिल ऍडव्हेंचर मजा वगैरे येते ना हो तीच तर स्कीम आहे ना देवाची त्याचं काय म्हणणं आहे तो म्हणतो तुम्ही नवीन नवीन स्वप्न बघत राहा ती पूर्ण करण्यासाठी लढत राहा ट्राय ट्राय बट डोंट क्राय देवबाप्पा तुझ्याशी इंग्लिश मध्ये बोलतो नाही माझ्याशी मराठीतच बोलतो पण काय प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे वगैरे म्हणलं तर तुझ्या बालबुद्धीच्या वरनं जाईल की काय अशी भीती वाटली ए मला आता सगळं कळत ब्रह्मेंची सून आहे चला ब्रह्मेंची सून झोपूयात का नाहीतर स्वप्न कशी बघणार नाही का चल मी तर ऑलरेडी स्वप्न बघतीये या घरातले सगळेजण एकत्र आहेत छान आनंदात आहेत सगळे राडे भांडण सगळ्या गोष्टी विसरून मस्त एकत्र छान जगतायत देवबाप्पा प्लीज लवकरात लवकर हा दिवस येऊ दे घे सत्य हे सई
अग आला 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 अग तो दिवस आला दिवस आणि फोन मध्ये आला फोन मध्ये नाही ग आपल्या आयुष्यात आला 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 म्हणजे पुढचा दिवस आला 12 वाजून गेले आज बंधू मामाचा वाढदिवस असतो सिरियसली काय बोलतोस ऐकना 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 मग आपण ना सॉलिड सेलिब्रेशनची तयारी करूया म्हणजे आपण सगळी रूम अशी मस्त सजवूया छान म्युझिक लावूया एकदम पार्टी वाला मॉल तयार करूया आणि एवढा 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 केक आणूया मस्त केक वगैरे कापूया केक वाली आपल्या घरात वाढदिवस असा नाही साजरा माझी आई करायची तसा साधेपणाने पण छान साजरा होतो म्हणजे रांगोळी घालून सजावट करून खीर बनवून औक्षण करून मग बंधू मामा आपल्या संस्थेत जाऊन येतो तिथून आल्यावर सगळे एकत्र जेवतात मग कॅरम खेळतात तू म्हणतोस ना तसाच सेलिब्रेट करूया पण हा दिवस बंधू मामांसाठी एकदम मेमोरेबल व्हायला हवा गुल्लू मामी आणि आपल्या बरोबरचा एकत्र असा पहिला वाढदिवस आहे त्यांचा त्यामुळे हा दिवस ना एकदम स्पेशल बनवूया आपण त्यांच्यासाठी उद्या आपलं स्वप्न पूर्ण करायचं बंधू मामा गुल्लू बंधू मामा गुल्लू कुठे गेले अरे तू बंधू मामा आणि गुल्लूला पाहिलास कुठे नाही मी आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं आणि त्यांचं सामान पण गायब होत काय हो मला वाटलं आज बंधू मामांचा बर्थडे तर मामा लोक सगळे विसरून त्यांना घरी घेतलं असेल म्हणून त्यांचं सामान गायब आहे काहीतरी मेजर गडबड आहे फिल्टर एक मिनिट यांचा फोन का नाही लागत आहे मूर्ती कुठे पण हा ज्याचा वाढदिवस आहे तो कुठे अरे कुठे गेला बंधू काय ग काय झालं प्रिय दादा मी आणि गुलप्रीत तुम्हा सगळ्यांपासून आणि वसंत स्मृतीपासून दूर जात आहोत तुमच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाही इतके दूर यापुढे तुम्हाला आमचा कुठलाच त्रास होणार नाही घरातले कोणतेच कायदे कानून मोडले जाणार नाहीत आणि ह्या घराला आमची अडचणही होणार नाही थोडक्यात घर पुन्हा होतं तसं होईल फक्त गुलप्रीत नावाचा मेंबर वाढणार होता त्याऐवजी घरात असलेला एक बंधू नावाचा मेंबर कमी होईल पण जे काही होते ते चांगल्यासाठी होते असं समजून त्याची सवय करून घ्यायला हवी स्वतःची काळजी घ्या आपणा जपा ब्रह्मेंचं घर सांभाळून ठेवा तुमचा चुकलेला भाऊ बंधू ताजा कलम आम्हाला शोधायचा प्रयत्न करू नका चुकून भेट झाली तरी आम्ही परत येणार नाही काय अरे बघत काय बसलात अरे ही चिठ्ठी तो आताच कुठेतरी इकडे ठेवून गेला असेल ना मग इथेच असेल कुठेतरी बघा जा शोधा त्याला आपली चुकामुक झाली असेल अरे जा आदित्य जा सायकलवर ठांग मारून जा बघ त्या निरंजन चौकापर्यंत रिक्षाची वाट हे सगळं प्रेम काळजी इमोशनलपणा हे सगळं आता का काय उपयोग आहे याचा
जाताना हातची वेळ निघून गेली आणि बंधू मामा आणि गुलप्रीत मामी सुद्धा निघून गेले आणि या सगळ्यांना तुम्हीच सगळे जबाबदार आहात. हजारदा सांगितलं तुम्हाला, हजारदा सांगितलं, नका चिडचिड करू, त्यांना समजून घ्या, त्यांना ऍक्सेप्ट करा. पण नाही, तुमच्यासाठी तुमची तत्व मोठी ना, तुमच्यासाठी तुमचे नियम मोठे. तुमच्या भावाला घट्ट धरून ठेवण्याच्या ऐवजी तुमच्या इगोला घट्ट धरून ठेवलं तुम्ही आणि इतकं ताणलं सगळं, इतकं ताणलं की सगळं तुटलंय आता आणि हे सगळं तुम्हाला पुन्हा कधीही जोडता येणार नाहीये. जोडता येईल सई, सगळं सगळं नीट होणार आहे. आपण आपण करू. नेमक्या वाढदिवसाच्याच दिवशी आहे, बंधू मामा आणि गुलप्रीत मामी कुठे गेलेत ना ते शोधायला हवं. चल ते जिथे कुठे असतील ना तिथनं मी शोधून आणीन त्यांना. कदाचित गेलेही असतील. नाही नाही आदित्य, नाही तू तू असं बोलू नको साहेब. बी पॉझिटिव्ह, आपण ना फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करूया. आपण चांगलं बोलू ना तर आजूबाजूला आपोआप चांगल्या गोष्टी घडतील. आणि आत्ता आपण हे सगळं थांबवायलाच हवं, कारण आत्ता जर दादा मामा आणि बंधू मामा एकमेकांपासून दूर केले ना तर ते कायमचे एकमेकांपासून दूर जातील. फक्त फिजिकली नाही, इमोशनली सुद्धा. त्यांच्यातलं तुटलेलं बॉन्डिंग, भावाभावांमधलं प्रेम परत कधीच जोडलं जाणार नाही. बंधू मामा तर हरून जातीलच, पण पण दादा मामा सुद्धा हे सगळं नाही सहन करू शकणार रे. दादा मामा दाखवत नसले ना तरी त्यांना प्रचंड त्रास होतो या सगळ्याचा. अजून पिंट्या पिंट्या पिंट्या, अरे लाटणं कुठे आहे? अरे मला काय माहिती भाई, काहीतरी बोलू नकोस. तूच लाटणं गॅरेज मध्ये घेऊन गेला असेल आणि तिकडे पोळ्या लाटून खाल्ल्या असतील. अरे आज मी अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाहीये. ती शेवयाची खीर अजून चाकून पण नाही बघितली. अरे मग लाटणं गेलं कुठे? मला काय, मी लाटणं काय बरोबर घेऊन गंडायची बसतोय का ती? काय झालं काय? लाटणं आहे तिकडे. तिकडे कोणी बांधलं? मी बांधलं. तू कशाला? मी लाटणं बांधलं की बाहेर गेलेला माणूस लवकर घरी परत येतो असं आई म्हणायची. दादा मला नाही वाटत बंधू घरी येईल. काय बोलतोस पिंट्या? येईल तो. हे बघ, किती चिडला रुसला रागावला वेड्यासारखा वागला ना तरी बंधू येतो. मी घालून दिलेली शिस्त, ह्या घराचं रुटीन तो नाही मोडणार. अगदी जगबुडी झाली ना तरी तो नक्की येईल असा मुलगा आहे. मला विश्वास आहे की तो आजच येईल, नक्की येईल आज. सरळ घ्या, मग तिकडे एक मोठं सर्कल लागेल, निरंजन चौक, तिकडनं राईट घ्या. निरंजन चौक के राईट में तो वसंत स्मृति पडेगा ना? हाँ. रब्बा, हम लोग वापस घर जा रहे? हाँ जा रहे, लेकिन हमेशा के लिए नहीं. अगर ऐसा है तो फिर हम जा क्यों रहे? त्या घराला पण घरातल्या माणसांना जरा डोळ्यात साठवून घ्यायचंय, म्हणजे आयुष्यभर त्यांच्या आठवणीवर जगतय. आदर खूप दिलंस तू मला. सुख दुःखांच्या क्षणांनी आठवणींनी माझी झोळी भरून टाकलीस.
पण मी तुझ्या वाट्याचा आनंद नाही देऊ शकलो मी तुला. त्याचंच प्रायश्चित्त म्हणून मी आता तुला सोडून चाललोय कायमचा. माझं नाव तुझ्या पाठीवरून पुसुटत आहे आता. आणि माझ्या माणसाची काळजी घे. बंधू मामा काय ग काय? आधी अरे बंधू मामा आत्ता इथे उभे होते, घराकडे पाहत होते, मला पाहिलं आणि लगेच निघून गेले. शेवटचा चान्स होता यार आदित्य, आता कुठे शोधायचं त्यांना, कुठे गेले असतील ते? मला माहितीये. हे बघ, आज बंधू मामाचा वाढदिवस आहे. तो दर वाढदिवसाला आपल्या संस्थेत जातो माझ्या आईच्या झाडापाशी. तू जर खरंच हे शहर सोडून जाणार असेल कायमचा आणि घराला जर निरोप द्यायला आला असेल तर तो मुंबई सोडायच्या आधी संस्थेत नक्की जाणार. ठीक, तुझी शिक्षा हीच आहे की जोपर्यंत मी सांगितलेले बदल तू स्वतःमध्ये घडवून आणत नाहीस तोपर्यंत तुला ब्रह्मेंच्या घरामध्ये प्रवेश नाही. नाही सई, नाही सई कुठेही जाणार नाही, कारण घर सोडून जाण्यात काही ती चुकीची वागलीच नाहीये दादा मामा. आणि जर का चूक असेल ना तर ती तुझ्या नजरेत आहे दादा मामा. हे बघ, तू पहिल्यापासूनच तिच्या प्रत्येक वागण्यात प्रत्येक बोलण्यामध्ये चुका काढत आलेस. का तर ती तिच्या मनाप्रमाणे वागते आणि आमच्यासारखं तुझ्या मनाप्रमाणे वागत नाही, म्हणून तिने जे काही केलंय ती नेहमी जे काही करते ते आपल्या घराच्या भल्यासाठीच करते रे. नाही असतील तिचे प्लॅन जगावेगळे असतील, अतरंगी असतील, पण ते नेहमी जे बरोबर असतात त्यासाठीच ती सगळं करते दादा मामा. म्हणजे काय म्हणायचं तुला, आज जो तिने हा सगळा हॉस्पिटलचा तमाशा केलाय तो बरोबर असं तुला म्हणायचं? कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून कोणाच्या तरी जीवाचं बरबट झाल्याची बातमी देणं हे बरोबर आहे? उद्या जर का हे कोणाच्या जीवावरती बेतलं असतं, समजा मी मेलो असतो तर? अरे पण तू मेलास का दादा मामा? म्हणजे काय माझा जीव गेला नाही म्हणजे? हे बघ, ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत तेवढंच म्हणायचंय मला. ह्याच्यावर ना तू उगच असे टोकाचे निर्णय का घेतोयस? मला जे वाटतील ना तेच निर्णय मी घेणार, कारण माझा माझ्या सत्सद्व विवेक बुद्धीवरती, माझ्या विचारांवरती, माझ्या मेंदूवरती विश्वास आहे. मी तुझ्यासारखा बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये किंवा नंदीबैल नाहीये तिच्या तालावरती हो ला हो म्हणणारा. तुला खरंच असं वाटतं दादा मामा? मीही आता माझ्या मतावरून मागे हटणार नाही आणि माझ्या बायकोची साथ तर आता अजिबातच सोडणार. तसं असेल ना तर तुला तुझ्या बायको बरोबर ब्रह्मेघर सोडावं लागेल. काय रे, काय झालं? परिस्थितीची जाणीव झाली म्हणून गडबडलास की घर सोडून बाहेर पडायचं म्हणून भीतीने बोबडी वळली तुझी? अजिबात नाही, मला गोष्टी या थराला जातील असं वाटलं नव्हतं. तस आजपासून मी आणि माझी बायको तुमचं हे ब्रह्मेंचं घर सोडून जायला तयार आहोत.
तुमचं काय? तुम्हाला शक्य होईल माझ्याशिवाय जगणं? राहू शकणार मी गेल्यावर त्या घरात? हे बघ, तू ना तू आमची चिंता नको करूस, तुझं बघ तू। अरे ह्या घराचं छत्र तुझ्या डोक्यावरती आहे ना, म्हणून ही गुर्मी आली तुला। पोकळ आत्मविश्वासाचा माज आलाय। हे छत्र बाजूला झालं ना की मग कळेल तुला घराच्या चार भिंतींच्या बाहेरचं वातावरण किती भयान असत ते। आता मौसूत अंगणावरून चालणाऱ्या पायांमध्ये जेव्हा परिस्थितीच्या काचा जायला लागतील ना, तेव्हा तुझ्या लक्षात येईल या घराची आणि इथल्या माणसांची किंमत। आणि मग तुमच्या लक्षात येईल की आज जो तुम्ही आगाऊपणा केलाय ना, तो किती चुकीचा आहे ते। चॅलेंज देतोयस मला? हे 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 असलं चॅलेंज देतोयस मला? ठीक, आम्हाला तुझं चॅलेंज मान्य आहे। आजपासून मी आणि सई वसंत स्मृती सोडून जात, स्मृती सोडून जात, स्मृती सोडून जात। जगून दाखवू आम्ही तुमच्याशी, दाखवू आम्ही तुमच्याशी, दाखवू आणि तुम्ही दाखवा मला, आणि तुम्ही दाखवा मला आमच्याशिवाय दाखवा, आमच्याशिवाय बघू पहिले कोण हार मानत। शिवण गोड करावर सगळ्या संकटांवर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि त्यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे। होईल अप्पा, नक्की होईल। पण फार दूर जाऊ नका। आणि कुणाला तरी मला तुम्हा दोघांची गरज आहे। नाही जाणार अप्पा, आम्ही तुमच्या बरोबरच असणार आहोत कायम। तुम्ही अगदी मनातनं जरी हाक मारली ना तरी आम्ही धावत धावत येऊ तुमच्याकडे। ओके, गुड नाईट। गुड नाईट अप्पा। बाप्पा, आपल्या दोघांचा एकदम स्पेशल बॉन्ड आहे, पण तरी आज हात जोडून नमस्कार करून बाय म्हणतेय मी तुला। नाही तसा तू बरोबर असणारच आहेस आमच्या, पण तुझा हा फोटो, तुझं या घरातलं हे छोटस घर रोज दिसणार नाही ना मला। पण मी इथे नसले ना तरी तू सगळ्यांची काळजी घे। ओके, ये उंगली ना। परफेक्ट, आधी हळद मग कुंकू। आता या घरची सिनियर आणि ब्रह्मेंच्या घरची एकुलती एक सून आहेस तू, त्यामुळे आता या घराला तुलाच सांभाळायचंय। रोज ना
तुळशी समोर दिवा आणि देवासमोर संध्याकाळी दिवा लावायला विसरू नकोस भक्त. आणि काही लागलं तर सांग मामांना, विचार त्यांना, ते लगेच सांगतील तुला. मला पण हे सगळं त्यांनीच शिकवलं. पिंड्या मामा, आता तरी वजन कमी करायचं मनावर घ्या. आणि जर का नाही ना जमलं तर ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरच्या मध्ये जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा माझी आठवण काढू नका, गुल्लूला सांगा, ती तुम्हाला मस्त पराठे किंवा लस्सी बनवून देईल. आणि काळजी घ्या स्वतःची, फिल्टरची सुद्धा. मिस्टर लबाड बोका, आता तुम्हाला अट्टेल तेव्हा माझी मस्करी किंवा मला टोमणे नाही मारता येणार. तो चान्स गेला. आपण म्हणून लगेच गुल्लूला टार्गेट बनवू नका. ती बिचारी खूप स्वीट आहे आणि साधी आहे. काळजी घ्या तिची. आणि या घराची सुद्धा. मिलॉर्ड, 14 वर्ष दोन दोन घर सांभाळून दमून गेला होतात ना, पण आता या दोन्ही घरांचं एकच घर झालंय, त्यामुळे आता मस्त आराम करा आणि ही फेज एन्जॉय करा. आणि आमच्या दोघांची काही फार आठवण काढू नका, कारण तुमच्या बरोबर तुमची बायको असणार आहे आता 24 तास. तिला वेळ द्या, कारण ती तो वेळ डिझर्व करते. लाख दुखो की एक दवा, सकाळ संध्याकाळ चहा. हे सोल्युशन आहे सगळ्या प्रॉब्लेम्सचं. चहा नाही रे, म्हणजे आपलं एकत्र असण. हे बघ ना, एखादं घर हे त्याच्या दार खिडक्या भिंती या सगळ्या गोष्टींनी नाही बनत. घर बनत ते त्यातल्या माणसांमुळे. बरोबर बरोबर. म्हणजे घर हे फिलिंग आहे. बरोबर. हा बरोबर. ते फिलिंग जे मी तुझ्या बरोबर असताना आणि तू माझ्या बरोबर असताना आपल्याला येत असत. हा काय जाते हो? हेच की आपण घर शोधत, सेफ जागा शोधत का करतोय? आपण ज्या ठिकाणी एकत्र होत अशी कुठलीही जागा आपण घर बनवू शकतो ना. पण म्हणजे आता या वडाच्या पाराला घर बनवायचं का नाही? हे बघ ना, डोक्यावर फांद्यांचं मस्त छप्पर आहे, इथे झोपायला किंवा बसायला असा स्वच्छ मोठा पार आहे, आणि दूर दूर पर्यंत कोणीही नाहीये, कोणी आपल्याला बघू पण शकणार नाही, म्हणजे भिंतींचं काम पण होत आहे. मग हे आपलं घर का नाही बनवू शकत? चालेल, म्हणजे आयुष्यभरासाठी नाही पण आजची रात्र आपण इथे काढू शकतो नक्कीच. आदित्य कश्यप, कुर्सी की पेटी बांध लीजिए, क्योंकि हमारे लाइफ का हवाई जहाज
आज से नई उड़ान भरने वाला है। दंडनाडन आज पासन अपन इथेच राहायचं। गाव वालो आदित्य और सई आज सोएंगे यही। तू असा आरडाओरडा केलंस ना तर आजच्याच रात्री आपल्याला हाकलून देतील आपल्या नवीन घरातून। हाकल देईल कशाला, पब्लिक प्रॉपर्टी आहे। हो पण त्यांची झोप पर्सनल आहे ना, जी तुझ्यामुळे मोडतीये। झोप कशाला मोडेल आता, एवढं काही लेट झालं नाही, किती वाजले? हॅलो, थोडा उशीर झाला। सॉरी सॉरी यार, आधी मला ना मला गेले काही दिवस वेळ काळ दिवस या सगळ्या गोष्टींच काही लॉजिकच लागत नाही, टोटल लागत नाहीये काही। इतक्या गोष्टी घडल्या आहेत ना मागच्या काही दिवसांमध्ये, आणि आज तर आपण डिरेक्टली घरच सोडलं। मला आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की आपण इतका एक्स्ट्रीम टोकाचा डिसिजन घेऊ। आपण नाही, मी घेतला ना आजचा डिसिजन। दादा मामाने वेळच तशी आणली। मी तुझ्यासारखा बायकोच्या ताटाखालचं मांजर नाहीये। मीही आता माझ्या मतावरून मागे हटणार नाही, आणि माझ्या बायकोची साथ तर आता अजिबातच सोडणार नाही। तुला तुझ्या बायको बरोबर ब्रह्मेघर सोडावं लागेल। आधी आपण इथे चिल मध्ये चहा वगैरे पीत बसलोय, पण घरी काय चालू असेल त्याचा विचार आपण कशाला करायचा? विचार त्यांनी करायला हवा होता ना, खास करून दादा मामाने। हा डिसिजन ना मला कधी ना कधी तरी घ्यायला लागणारच होता। खूप दिवस, खूप खूप महिने, खूप वर्ष थांबलो मी। असं दाबून ठेवलेलं सगळं उफाळून आलं एकदम बाहेर, आणि फॉर अ चेंज प्रेमाच्या ऐवजी राग उतू गेला माझा। रागाच्या बाबतीत तसाही तू थोडा दादा मामांवरच गेलायस। काही असे दादा मामा एवढा टोकाचा विचार मी कधीच करू शकत नाही। आताही आपण घर सोडलं ना त्याला काहीही फरक पडला नसणार आहे, बघतो। तुला खरंच असं वाटतं? आधी मी कितीही आपली वाटत असले ना तरी या घरासाठी अजून नवीन, आत्ता आत्ता नव्याने पाऊल टाकलेले। पण तुझं कसं नाहीये, तू जीव की प्राण आहेस त्या घराचा। तुला खरंच असं वाटतं की ते घर तुझ्याशिवाय सुखाने जगू शकेल? दादा सहा वडापाव द्या ना प्लीज पटकन। दादा सहा वडापाव नाही, आता ते दोनच शिल्लक। दोनच बनवून देऊ शकता का? नाही आता तर बंद करायचा टाइम झाला ना दादा। बर ठीक आहे, जेवढे असेल तेवढे द्या। थँक्यू। नाम घ्याशी हरीचे सहज अनुभवते, नाम घेत अपघाते जीवन कर जीवित अन्याय पूर्ण ब्रह्म उदर वर्ण नव्हे आणि ते यज्ञ कर्म जय जय समस्त। एखाद्याची काळजी करायची असली तरी अंगामध्ये त्राण असायला लागत, आणि अंगात त्राण असायला पोटात अन्न जावं लागत। तेव्हा सध्या तरी सई आणि आदित्यचा विचार आणि चिंता सोडा, आणि पुढे वाढलेलं जेवून घ्या। द्या द्या त्या पोळ्या द्या, मी घेतो वाढून मागा मागा। याचंही असंच चालणार, या जगात दुष्काळ आला, भूकंप आला, सुनामी आली, अगदी महामारी आली ना तरी याचंही असंच चालणार। अरे पिंटे तुझी भूक भागणार कधी? टोमॅटो द्या। हे घे लोणचं, ते भांड सुद्धा घे। आणि एक काम कर, ब्रह्मे अण्णाव बदल आणि भस्मे ठेव। स्वानंद भस्मे।
झालं? कुठं काय? काय नाही. मग निघालास कुठे? शोधायला. शोधायला? कुणाला शोधायला? अरे जागा शोधायला. जेवण झालं ना खूप, शतपावलीसाठी जागा शोधायला. शतपावली? आणि तू? हो मग. बापरे केवढं जेवण झालंय भाई. आलोच मी. हा पिंट्या, अरे काय तू शतपावलीला निघालायस की पळण्याच्या शर्यतीत धावतोस कुठे? धावत धावत नाही काही, शतपावलीच. शतपावलीच, पोट एवढं भरलंय ना. पण मगाशी बघितलं एवढं काही फार जेवलेलं नाहीस तू आज. खा बोलतोस काय दादा? अरे कसलं तुडुंब जेवलंय, पोट बघ माझं कसलं भरलंय. पण मग तो डबा कुठे घेऊन चाललास? डबा डबा नाही आहे. मागे काय तुझ्या हातात? हा डबा. नाही बरोबर आहे, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. काय झालं मगाशी त्या वहिनी होत्या ना तिकडे, त्यांच्यासमोर कसं असं जेवायचं भरभर म्हणून लाजे खातर मी याच्यात डब्यात भरून घेतलं. आता नंतर कधीतरी खाणार. बरोबर बरोबर, मग खा ना आत्ता, खा माझ्या समोर. आत्ता नाही नंतर. का का माझ्यासमोर काय लाजायचं त्याच्यामध्ये? अरे लाजत नाही पण नंतर. पिंट्या डबा उघड इकडे माझ्या समोर आणि आत्ता खा सगळा तू. काय झालं? भूक मेली. तुझी भूक मेली? सात जन्माची भूक मरणार नाही तुझी. तो डबा खा माझ्या समोर, तरी पोट भरलं नाही तर माझ्याकडे छडी आहे ना, त्याचे चार रट्टे मारतो. म्हणजे काय पोटही भरलं आणि खरंही बोलशील काय ते? दादा मी खरं सांगतो, मला माफ कर पण ती छडी नको. हा डबा मी सई आणि आदित्यसाठी घेऊन चाललो होतो. आता ते कसे राहत असतील, काय करत असतील, काय जेवले असतील नसतील माहित नाही ना, म्हणून घेऊन चाललो होतो. शेवटचं सांगतो मी पिंटे, त्याच्या पुढे आदित्य आणि सईसाठी कोणताही डबा आपल्या घरातून नेण्याची किंवा त्यांना जाऊन काहीही मदत करण्याची गरज नाही, आलं लक्षात? अरे पण आपल्याशिवाय त्यांना कोण आहे, आपणच बघणार ना. सांगितलं ऐकायला येत नाही तुला? राहिले चार दिवस कुठेतरी, फिरले रस्त्यात कोण म्हण आणि राहिले उपाशी, झोपले तसेच, तरी काही बिघडत नाही. कुठे निघालास? काही नाही ते इथेच. म्हणजे मग इकडे काय दरवाज्याची माप घेतोयस? कोण तुझे विनोद म्हणजे ना? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. असं जरा जरा काय म्हणजे? अरे माझा डोळा लागत नव्हता ना. मग इथे उभं राहून डोळा लागणार आहे? असं नाही, माझा डोळा लागत नव्हता तर म्हटलं मुख्य दाराला कडी आहे की नाही बघून यावं. ते काम माझं आहे, ते मी करीन, त्याची तू काळजी करू नको. खरं तर तू कोणाचीच काळजी करू नको. जागास? कोण जागी आहेस?
काय विचार करतोस? आधी तू सांग, तू काय विचार करतेस? मी हा विचार करते की आपल्या डोक्यावर आता किती चांदणे असते. आता तू सांग, तू काय विचार करतोस? मी असा विचार करतोय की उद्यापासून तुला हे असे विचार करायला लागू नये, इथं झोपून या चांदण्या मोजायला लागू नये, म्हणून मी काय करू शकतो असा विचार चाललाय माझा. हा विचार का करतोयस तू? केवढी मस्त जागा आहे ही. जागा मस्तच आहे, पण इथच्या झाडाखाली आयुष्य नाही काढू शकत आपण. आज छान आहे पण उद्या तुला त्रास होईल, आणि तुला त्रास झाला ना मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे उद्याच जरा हातपाय मारून रात्रीपर्यंत एखादी चांगली जागा मिळालीच पाहिजे. मिळणार मिळणार मिळणार, घर मिळणार, दार मिळणार, दाराबरोबर खिडक्या फ्री मिळणार बच्चा. तुझ्या मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बच्चा. तू काय माझी पत्रिका वाचली? पत्रिका नाही, चेहऱ्यावरच कळत आहे तुझ्या. मला फेस रीडिंग येतो आणि तुझा फेस सगळं सांगतोय, सगळ्यांच्या गुड विशेस आणि एक गुणाची मिशेस, हे दोन्हीही तुझ्या बरोबर आहे बच्चा. त्यामुळे तुला कसलाही त्रास होणार नाही. तुझ्या आप्पांची आस आहे, मनामध्ये विश्वास आहे, तुझ्यात आहे बंधू मामाची हुशारी, जी तुला आहे प्रचंड प्यारी. तुझ्यात पिंट्या मामाचा स्वीटनेस आलाय आणि त्यामुळे तू अगदी करेक्ट रस्ता धरलाय. तुझ्यात आहे भाई मामांची नजर, तुला जे हवं ते तुझ्या समोर होईल हजर. तुझ्यात आहे दादा मामांचा. दादा मामाचं काही नाहीये मला, त्याचं काही नकोय मला. असं तुला वाटत? तू किती नाही म्हटलास ना तरी दादा मामांची शिस्त आणि त्यांचे संस्कार आलेत तुझ्यात. आता मनामध्ये किती राग असला ना तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि त्यांची आठवण सुद्धा आहे मनात. आणि फक्त तुझ्याच नाही, त्यांच्याही मनात तूच साधी. आत्ता चिडले असले ना तरी तुझ्या मागे तुझ्या बरोबर सावलीसारखे सतत उभे असणार आहेत ते, अगदी कायम. कुठेही असलात तुम्ही तरी माझं मन तुमच्याकडेच ओढ घेणार, पण शेवटी पंख पसरून उंच उडता यावं म्हणून पिलांना घरट्या बाहेर सोडावंच लागतं. तसंच तुम्हाला दोघांना आता ह्या जगाला सामोरं जाण्याची ताकद यावी, तुमच्या मुठीत बळ यावं म्हणून मला मन घट्ट करावंच लागणार आहे. वन रूम किचन आहे पण भाडं 40,000, परवडत असेल तर बोला नाही तर निघा. इथे 10 माणसं पेईंग गेस्ट म्हणून राहतात, तुम्ही आलात की 12.
आम्हाला चालेल पण तुम्हाला चालेल? मॅरेज सर्टिफिकेट काय खोटं बनवता येतं? तुम्हाला बघून तुम्ही नवरा बायको वाटत नाही आणि आम्ही फक्त जोडप्यांना जागा देतो. चाळीत कसलं आलंय स्वतंत्र संडास? इथं सगळं सार्वजनिक असते. नाही नाही, भाडं तुम्हाला परवडणारच नाही. विकत घेता का घर? बोला. चला निघा इथून. तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट. तुम्ही घर शोधताय? तुम्हाला कसं कळलं? अहो, तुमच्याकडे घर असतं तर तुम्ही असं कठड्यावर बसला असतात का उन्हात? ते ठीक आहे, पण म्हणून आम्ही घर शोधतोय हे कसं कळालं तुम्हाला? असं समजा की तुमचा चेहरा बघून समजलं मला. आता बाकीच्या चौकशा सोडा आणि मला सांगा, तुम्हाला घर हवंय ना? माझ्याकडे फर्स्ट क्लास जागा आहे, रेट पण कमी आहे आणि घर पण छान आहे. मला माणूस काही ठीक वाटत नाहीये. तू माणसाकडे कशाला बघतोस? घर बघूया ना. तरी काहीतरी काहीतरी गडबड असू शकते. कुठेतरी येऊन लुटलं बिटलं म्हणजे. अरे लुटण्यासारखं आपल्याकडे आहे तरी काय? आणि घर बघायला थोडी ना पैसे पडणार आहेत. घर बघून तर घेऊया, नाही आवडलं तर नाही सांगूया, जर का आवडलं तर पुढचं बोलूया. मला टेन्शन येते का कोण कुठला माणूस आपल्याला काही? दादी कुठे आता घर दाखवा ना आम्हाला. चला दाखवतो. सही काय लॅचू, डोंट वरी. समशेर सिंग आहे ना? सही सही. मला जरा सांगूया का? ही तुमची रूम आहे. हेच ते घर आहे. आधी घर जरा जास्तच असं वाटतंय ना.
असं घराचं भाडंही असं असतं आणि डिपॉझिट तर तेव्हाही असं असतं. सगळे पैसे इथेच संपवले तर नंतर भिंती घेऊन पोट भरायला लागेल इथल्या. अहो पैशाची काळजी कशाला करताय, घर आवडलं ना तुम्हाला? हो मग राह इथे बिंदास, महिना दोन महिने सहा महिने वाटेल तेवढे दिवस राह, भाड्याविड्याचं बघून घेऊ आपण नंतर. नाही नाही नको नको, व्यवहाराचं जे काय ते आत्ताच बोलून घेऊ, परत नंतर इश्यूज नकोत. एवढी चांगली जागा इथलं आम्हाला डिपॉझिट परवडेल असं वाटत नाही, भाडं तर खूप पुढे आलं. अहो डिपॉझिट मी तुमच्याकडून घेणारच नाहीये, भाडं तुम्हीच सांगा. हो असं कसं, आम्ही काय 500 रुपये म्हणू तुम्हाला ते चालणार आहे का तुम्हाला? चालेल ना. हॅलो हॅलो हो नाना काय काय रे? मांजर चोरून दूध पिताना डोळे मिटून घेत, त्याला वाटत की त्याला कोणी पाहत नाही, पण साऱ्या जगाची त्याच्यावर नजर असते. तशीच माझी करडी नजर असणार आहे तुझ्यावर, तेव्हा प्रत्येक हिशोब अगदी चोख लिहून ठेवायचा आणि महिन्याच्या अखेरीस मला द्यायचा. आलं का लक्षात? हो हो नाना. कोणाची किती भाडी थकली आहेत, कोणी किती चुकती केली आहेत हे तर लिहून ठेवायचंच, पण कोणाचं छत गळतंय, कोणाच्या घरात वीज नाहीये ह्याचीही नीट नोंद घ्यायची आणि तातडीने भाडे करून ते प्रश्न सोडवायचे. हो हो नाना हो हो. भाडे करून ना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, मोडकळीला आलेल्या घराचाही नाही आणि तुझाही नाही. माझा माझा कशाला कुणाला काही त्रास होईल, मी अगदी माझ समजून करेन हो सगळं. अरे शेवटी आता आपल्या पणजीची चाळ म्हणजे माझीच नाही का ती? अजिबात नाही, ही चाळ सोहोनी कुटुंबाच्या मालकीची आहे. तुझा या चाळीशीच काय, सोहोनी कुटुंबाशीही आता काहीही संबंध नाहीये. नाना अरे असं काय म्हणतोस, अरे सख्खी बहीण रे मी तुझी. सख्खी बहीण आहेस, पण फक्त आमच्या आईच्या पोटी जन्मलीस म्हणून, नाहीतर तुझ्याशी कुठलंच नातं ठेवायची एकाही भावाची इच्छा नाहीये. आपले वडील हयात होते तोवर इतके लाड झाले तुझे की आम्हा भावांना कमी लेखलंस कायम. लग्न करून सासरी गेलीस ते घर सुद्धा तोडलंस, नवऱ्यांनी हाकललं तेव्हा भाऊ आठवले तुला, आणि त्याच भावांनी दयामाया दाखवून घरात घेतलं तर पुन्हा शिरजोरी सुरू केलीस. आमच्या बायकांना मोलकरणीसारखं वागवलंस, भांडण तंटे वाढवून ठेवलेस आणि इस्टेटीवर हक्क मागू लागलीस. अरे नाना आता कशाला जुन्या गोष्टी उगाळून काढतोस, मी खूप बदलले रे आता. अगं बदलली असतीस तर इतक्या वर्षांनी पुन्हा सासरी जाऊन हक्क मागितलं नसतंस, तमाशे केले नसतेस आणि पुन्हा तिथून हकलून दिल्यावर हात पसरून आमच्याच दरात आली नसतीस. अरे चुकलं बाबा माझं सगळं चुकलं, आता त्याचंच प्रायश्चित्त म्हणून या पडक्या चाळीत इथे राहून भाडेकरूंची सेवा करीन हो मी. प्रायश्चित्त समज किंवा आणखी काही, पण हे आम्ही केलेले उपकार आहेत हे मात्र लक्षात ठेव, आणि उपकारांची परतफेड चांगलं वागून कर. पैशांची अपराधभर केलीस, लोकांना मुद्दाम त्रास दिलास, त्या जागेची मालकीण असल्यासारखी वागलीस तर याद राख, गाठ या नानाशी आहे. ओ हो हो नाना तू म्हणतोस ना अगदी तशीच वागीन हा मी, मी चांगलं वागून दाखवीन आणि तुला पुन्हा मला ताई म्हणावंस वाटेल असं वागून दाखवीन, वचन देते मी तुला. बरं बरं ठेव आता फोन. नाना 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 अरे तू ओळखत नाहीस अजून मला, नावाची सिंधू आहे मी, मी माझ्या मर्जीची मालकीण आहे आणि आज ना उद्या या चाळीचीही मालकीण होईनच. मग तू येशील माझ्याकडे हात पसरून माझ्या दारात. कोण आहे? मी आहे इद्या. काय काय चिसून रे, काय दरवाजा तोडणार का आता? नाही नाही तसलं काय बी होणार नाही. त्याच काय झालं? तक्रारी घेऊन आली असतील, नळाला पाणी येत नाहीये, लाईट जात आहेत सारखे, उंदराचा सुळसुळाट झालाय एक ना दोन, हो की नाही? हे समजा आहेच, पण माझं तुमच्याकडे एक काम आहे.
तुझी काम करत बसायला मी काय तुझी मोलकरीण आहे? या भागुबाई टाळीची नवी मालकीण आहे मी. पण माझं ऐकून तर घ्या उद्या, आज मला वेळ नाही. तुमच्यासाठीच एक भाडे करू आणलं होतं, आता तुम्हीच नाही म्हणताय मग राहून द्या. अगं अगं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, काय म्हणालीस? नवीन भाडे करू? सांग सांग कोण आहेत, कोण आहेत ग? नवीन लग्न झालेलं जोडपं आहे, इथले मुंबईचेच आहेत. घर सोडलंय त्यांनी. घर सोडलंय का बर? नक्की कारण माहित नाही, पण भांडण झालंय घरच्यांसोबत जमून. हे बघ मी सांगते, त्या नियमात राहणार असतील आणि मुख्य म्हणजे भाडं वेळेवर देणार असतील तर राहू देईन मी. अहो त्याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका, अहो चांगल्या घरातली पोरं आहेत. अगं घर आहे कुठं पण त्यांच्याकडे, ते तुम्ही द्याल ना आता. द्या द्या द्या, चावे द्या, मी त्यांना खोली दाखवते. मालकीण मी आहे इथली. खोली आणि किल्ल्या मी माझ्या हातानी त्यांना देणार. कोण तुझे गिराईके बघू चल. तुम्ही काय काळजी करू नका, आमची म्हसा बचार बचार करते पण हुशार आहे. तिचं तोंड कमी चाललं ना की तिचं डोकं जास्त चालते. तुमचं काम 100% होणार म्हणजे होणारच. भेटली 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 भेटली, दोघांसाठी खोली भेटली.